जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार शहरातील जी टी पाटील महाविद्यालयात हर घर तिरंगा रॅलीचे व कार्यक्रमाचे आयोजन. नंदुरबार येथील जी टी पाटील महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एकक व राष्ट्रीय छत्रसेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर एम जे रघुवंशी हिरवे झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. त्यांनी यावेळी हर घर तिरंगा हे अभियान प्रत्येकाने राबवावे, यासोबतच आपल्या राष्ट्रध्वजाचे पावित्र्य जपावे असे आवाहन केले. सदर रॅलीची सुरुवात महाविद्यालयातील प्रांगणापासून शिरीषकुमार स्मारकापर्यंत समारोप करण्यात आले. येथे बाल शहीद शिरीषकुमार यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. या रॅलीत हर घर तिरंगा घर घर तिरंगा असा जयघोष करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे समन्वयक डॉक्टर एम एस रघुवंशी, उपप्राचार्य एस यू पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य टी जे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. रॅलीचे आयोजन व संयोजक लेफ्टनंट डॉक्टर व्ही झेड चौधरी, लासेओ कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मनोज शेवाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक एस दिघाटे, प्राध्यापक एच यू बैसाने, प्राध्यापिका एम जे पाटील, प्राध्यापक एम एस पाटील यांनी परिश्रम घेतले. सदर रॅलीत बहुसंख्यक स्वयंसेवक व छात्र सैनिक उपस्थित होते. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. भारत माता की जय. शिरीष कुमार, शिरीष कुमार, भारत माता की जय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, भारत माता की जय. हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा. तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. या तिरंगा रॅलीच्या आयोजनामागे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर एम जे रघुवंशी सर यांच्या अध्यक्षतेखाली या रॅलीचे आयोजन झालं. या रॅलीमध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा ही मोहीम प्रत्येक घरोघरी राबवली गेली पाहिजे असे आवाहन करण्यासाठी या रॅलीचं आयोजन होतं. यामागे उद्देश की प्रत्येकाला देशाबद्दलचा अभिमान जागृत झाला पाहिजे, देशाच्या तिरंग्याबद्दल ध्वजाबद्दल पवित्र सगळ्यांनी जपलं पाहिजे आणि हा तिरंगा आपल्या हृदयात सगळ्यांनी वसवला पाहिजे. आपला देश हा अगोदर आणि मग आपण, कारण देशाने आपल्याला तिथं जन्म दिला आहे, या देशामध्ये आपण जन्मलो आहोत, या देशाचा अभिमान स्वाभिमान आपण सगळ्यांनी बाळगला पाहिजे. आणि म्हणूनच आमच्या जी टी पाटील महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग कनिष्ठ विभाग त्याचबरोबर राष्ट्रीय छात्र सेना विभाग या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. या कार्यक्रमामध्ये अनेक छात्र सैनिक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी पुढाकार घेतला आणि ही मोहीम यशस्वीरित्या राबवण्याचे प्रत्येकाला आवाहन करण्यासाठी रॅलीमध्ये अनेक घोषणाच्या माध्यमातून हर घर तिरंगा घर घर तिरंगा, जय जवान जय किसान, भारत माता की जय, शिरीषकुमार अमर रहे अशा घोषणा देत देत महाविद्यालयाच्या प्रांगणापासून तर गावाच्या अंधाऱ्या चौकापासून तर शिरीषकुमार स्मारकापर्यंत ही रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि यानंतर या शिरीषकुमारच्या स्मारकाच्या अवतीभोवती स्वच्छता करण्यात येणार आहे. आणि सगळ्यांनाही आम्ही आवाहन करतो की प्रत्येकाने आपल्या देशाच्या तिरंग्याचे पवित्र जपलं पाहिजे आणि घरोघरी असा तिरंगा प्रत्येकाने आपल्या घराला लावला पाहिजे. याबद्दल देशामध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल आणि नक्कीच आपल्या देशाला देशाबद्दलचे जो काही देशाबद्दलचा अभिमान प्रत्येकाच्या मनामनामध्ये बाळगण्याची आपण इथं आवाहन करीत आहोत. धन्यवाद.